ने दो पास दीड तास उपोषण करते मनोज पाटील आणि आमची या ठिकाणी चर्चा झालेली आहे। अतिशय मोकळेपणे या ठिकाणी चर्चा झाली आणि याचा हेतु हाच आहे की या चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी आज बुलढाणा सोबत होतो, माननीय देवेंद्रजी माझं सकाळपासून 4-5 वेळा बोलणं झालं, ते लेह लद्दाखला आहेत, ते आता मुंबईत आलेले, संध्याकाळी अजितदादांचंही माझं बोलणं झालेलं आहे आणि म्हणून मी शासनाच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे। पण आपण या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून मनोजजी उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे। डॉक्टरने सांगितलं की त्यांना लवकर जेवायला द्यावंच लागेल, पाणी प्यावंच लागेल, त्याशिवाय त्याची तब्येत व्यवस्थित राहणार नाही आणि म्हणून तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून मी आपल्याला आठवत असेल की ह्या सगळे लाठीमार वगैरे होण्याच्या पूर्वी पण आपण त्या ठिकाणी बोललो होतो। मी एक दिवस आधी येणार होतो पण थोडं मिसकम्युनिकेशन झालं, त्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही। परंतु आज मी त्यांना विनंती केलेली आहे की आपली मागणी अतिशय न्याय्य आहे, आपलं म्हणणं समाजासाठी आपण जो आग्रह धरलेला आहे तोही मान्य आहे। मागच्या काळामध्ये म्हणजे 3 महिन्याआधीच एक समिती नेमली गेलेली होती अधिकाऱ्यांची, त्यामध्ये विषय हा मार्गी लागला पाहिजे होता। पण असं असतं की या समितीमध्ये जे सेक्रेटरी होते महसूलचे त्यांची लगेच पदासुरी बदली झाली, इतर 2 अधिकाऱ्यांची बदली झाली, नंतर नवीन अधिकारी आले आणि त्यामुळे थोडासा वेळ हा निर्णय करायला किंवा ऐकून घ्यायला हिअरिंग घ्यायला हा चढगी झालेला आहे, तो आम्ही मान्य करतो। पण आता मी असं म्हटलं की आता 1 महिन्याची वेळ आपण आम्हाला द्यावी। मनोजजी या ठिकाणी म्हणत आहेत की फक्त 2 दिवसामध्ये निर्णय द्या, मला वाटतं याला कुठे कायदेशीर आधार राहणार नाही। आपल्याला जर हे शाश्वत घ्यायचं असेल, आपल्याला कायमस्वरूपी हे घ्यायचं असेल, तर मला असं वाटतं की त्याला वेळ द्यावा लागेल, या समितीला आपलं म्हणणं सांगावं लागेल, त्यांनी ते त्या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडलं पाहिजे आपण आणि त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। आणि म्हणून माझी आपल्याला अशी आग्रहाची विनंती आहे की आपण 2 दिवसाचा आग्रह धरू नका। आपल्याला जर खरंच कायमस्वरूपी न्याय द्यायचा असेल, अन्यथा उद्या कोणी कोर्टात जाईल एका दिवसामध्ये ते रिजेक्ट होईल। आपण मागचं सगळी उदाहरणं बघितलेली आहेत आरक्षणाच्या बाबतीमध्ये, आम्ही 4 वर्ष मेहनत केली, हायकोर्टापर्यंत टिकलो, सरकार बदललं आणि लगेच आपण त्याची काय अवस्था झाली, सुप्रीम कोर्टाने ते फेटाळून दिलं, तिने व्यवस्थित मांडलं गेलं नाही। आणि म्हणून आमची भूमिका आपल्याला कल्पना आहे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण आपणच एवढं 50 वर्षाची मागणी होती पण आपणच त्या ठिकाणी दिलेलं आहे। आताही आमची भूमिका अतिशय न्याय राहील, आपल्या बाजूनेच राहील, पण थोडा वेळ आपण द्या, आपल्या तब्येतीची काळजी आम्हाला आहे। आणि म्हणून आम्ही आपल्याला विनंती करायला आलेलो आहे की 2 दिवस वगैरेमध्ये हे होणार नाही, हा GR लगेच निघणार नाही आणि हा निघाला काढला बळजबरी आपण तो एका दिवसाच्या वर कोर्टामध्ये टिकणार नाही। आणि म्हणून मी यांना विनंती केलेली आहे मनोज पाटलांना की 1 महिन्याची वेळ आपण या ठिकाणी द्यावी, या समितीच्या पुढे आपण आपलं म्हणणं पुन्हा मांडू आणि आपण त्याच्यामध्ये आपली न्याय बाजू मांडून आपला हक्क जो आहे तो निश्चित त्यांच्याकडून मागून घेऊ। अरे त्यांचं मनोजींचं म्हणणं तेच आहे की संपूर्ण मराठा समाजाला तुम्ही कुणबी समजून त्या ठिकाणी त्यांना OBC मध्ये सामील करून घ्या किंवा त्यांचा दाखला द्या, परंतु तसं करता येणं शक्य नाही, ते नियमानेच करावं लागेल। आता सरसकट आपण म्हणू की मराठा समाजाला OBC देऊन टाका, तर मग आपण लढाई आपली तर तीच चाललेली आहे कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टाने तेच फेटाळलेलं आहे। पण वेगळ्या पद्धतीने थोडं जाऊन की आपण पूर्वीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपला समाज कुणबी म्हणून बोलला जाता, आता याचा आधारही आपल्याला शोधावा लागेल, याचे पुरावेही आपल्याला शोधावे लागतील। आणि आता मला कलेक्टर बोलले की 12 गावं अशी आहेत की त्यात कुणबी म्हणून त्याचा उल्लेख आहे, अजून आपलं शोधण्याचं काम चाललेलं आहे। आणि म्हणून जे काय असेल ते किंवा आपल्याला दुसरा काय पर्याय शोधता येतो, पण मला असं वाटतं याला वेळ द्यावा लागेल, याच्यामध्ये काही कागदपत्राचा आधार घ्यावा लागेल, कायदेशीर आधार घ्यावा लागेल। आणि म्हणून 1 महिन्याची वेळ मला वाटतं योग्य आहे। अनेक आंदोलनांमध्ये मी गेलो अण्णा हजारे साहेबांच्या, पण त्याला वेळ दिला गेला, अण्णांनी 4-4, 5-5, 10-10 वर्ष लढा दिला आणि त्यावेळेला कुठेतरी माहितीचा अधिकार हा आपल्या पत्रामध्ये पडला त्या ठिकाणी। अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक असे आंदोलनं झालेत, पण इतक्या हातगाईवरून आपल्याला चालणार नाही। आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या आणि त्याचबरोबर आपल्या समाजाला न्याय आपल्याला द्यायचा आहे, त्या संदर्भामध्ये आपण थोडा वेळ आम्हाला द्यावं अशी विनंती मी मनोज पाटलांना या ठिकाणी केलेली आहे। नाही, 3 महिन्यासाठी समिती नेमलेली होती, काही बदल्यामुळे काही अधिकाऱ्यांचे ट्रान्सफर झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं काम पूर्ण होऊ शकलं नाही। आणि म्हणून मी असं परत म्हटलं की भाऊ 1 महिन्याची परत पुन्हा आम्हाला द्या, 1 महिन्यामध्ये अगदी पाठपुरावा करून मी स्वतः मुंबईवर थांबेल, राणेसाहेब या ठिकाणी आमचे मंगेश चव्हाण या ठिकाणी आलेले आहेत, आम्ही त्याच्यामध्ये तिथेच थांबू मुंबईमध्ये आणि हा विषय तडीस नेऊ, हे कामकाज आपण कमिटीचं पूर्ण करू
आणि आपल्या समाजाला निश्चित त्या ठिकाणी न्याय मिळेल. मला वाटतं आपण एवढी मेहनत करतात, कष्ट करतात, कुठेही आपल्याला त्याच्यामधला कुठेही राजकीय हेतू त्याच्यामध्ये आपला नाही आहे. आपल्याला फक्त समाजाचं काम या ठिकाणी करायचं आहे, समाजाला न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून मला वाटतं की एक महिन्याची वेळ आपण ही काही फार जास्त नाही आहे, आम्ही वर्ष म्हणत नाही आहे, पण 3 महिन्यात झालं नाही तर 1 महिन्याची वेळ द्यावी. मला वाटतं निश्चित आपल्याला आपल्या समाजाच्या पत्रामध्ये काहीतरी न्याय त्याला न्याय त्याला त्या ठिकाणी देता येईल. हिंदी में बताइए, आज आप यहाँ पे आए थे, कन्विंस करने आए थे, जो काम पिछली सरकार 2.5 साल में नहीं कर पाई वो आप 1 महीने में कैसे करेंगे? नहीं, पिछली सरकार जब 2.5 साल थी तब तो ये काम हुआ ही नहीं था. हमारी सरकार आने के बाद एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनने के बाद हमने समिति नियुक्त की यहाँ पे और उसके बाद एक काम को शुरुआत हुई थी. लेकिन बीच में जो ऑफिसर थे, जो महसूल के सेक्रेटरी थे, उनका ट्रांसफर हो गया, कुछ उपायुक्त थे उनकी ट्रांसफर हो गई, डेप्यूटी सेक्रेटरी थे उनकी ट्रांसफर हो गई, इसलिए थोड़ा विलंब इसमें जरूर हुआ है. तो मैंने अभी मनोज जी से यही कहा है कि अभी और 1 महीने की मोहलत इस कामकाज के लिए, इस काम के लिए हमको आप दें. जरूर आपकी जो मांग है, आपकी जो डिमांड है, उसमें आपको अच्छी तरह से, मतलब जिसको कुछ बेस जो है वो भी उसमें होना चाहिए. अब मनोज जी का कहना कि 2 दिन के अंदर ही फैसला करो, 2 दिन के अंदर ही हमको सर्कुलर निकाल के दो, मुझे लगता है ये बहुत जल्दबाजी होगी. इसमें कोर्ट में ये कुछ, इसमें कोई कोर्ट कोर्ट 1 दिन में इसको निकाल देगा, मेरा ये मानना है. मेरा भी अनुभव है, बहुत सारे आंदोलन है, बहुत सारे में भी 30 साल का मेरा विधानसभा का अनुभव है. तो मुझे ऐसे लगता है कि 2 दिन इसमें पर्याप्त नहीं है. 3 महीने ठीक है, 3 महीने में कामकाज नहीं हुआ, उसके कुछ टेक्निकल प्रॉब्लम थे, आप 1 महीने का समय और दीजिए. अगर इसको शाश्वत देना है, हमेशा के लिए परमानेंट इसको कोई आरक्षण देना है या कोई न्याय देना है, तो मुझे लगता है 1 महीने का समय देना पड़ेगा. ऐसी विनती हमने इनको की है, शायद 2 दिन में और मनोज जी सोचेंगे, लेकिन मुझे ऐसे लगता है कि 1 महीने में हम ये कामकाज पूरा कर लेंगे. विपक्ष क्या इस मुद्दे को लेकर के राजनीति कर रहा है, क्योंकि हमने देखा शरद पवार भी आए थे, उद्धव ठाकरे भी यहाँ पहुंचे हुए थे, क्या मराठा आरक्षण के नाम पर विपक्ष के पास कोई मुद्दा नहीं है राजनीति? नहीं देखो, पूरे महाराष्ट्र को पता है इसमें राजनीति तो होने वाली है, नहीं तो अभी देखो ना, इलेक्शन सामने है तो सभी लोग यहाँ पर बैठे. अभी मुझे इसमें कोई राजनीति नहीं करनी है, लेकिन मैं ये बात आपको सवाल ये पूछूंगा कि भाई इतने सालों से 40-50 साल से मराठा समाज के आरक्षण की मांग थी, आखिर ये पूरी किसने की? कि पिछले 5 साल समय जब देवेंद्र जी मुख्यमंत्री थे तभी हमने पूरी की. ये हाईकोर्ट तक हमने चलाया, अभी इसमें हमारी तरफ से ही निर्णय हुआ, लेकिन सुप्रीम कोर्ट में जब निर्णय आने की बारी आई तब ये सरकार बदल चुकी थी. सरकार ने हमारा उनका जो कहना है वो ठीक से वहाँ पर नहीं रखा हमें कह, तो इसलिए सुप्रीम कोर्ट ने ये निकाल दिया, ये हटा दिया. इसलिए मेरा ये कहना है कि इसमें राजनीति ना हो, इसमें समाज के लोगों को न्याय देना है. और आज मनोज जी जो यहाँ बैठे हैं उनका तो कोई ऐसा कोई इनका कोई राजकीय हेतु इसमें नहीं है कि इनको कोई चुनाव लड़ना है या इनको कोई लोगों में जाके कोई बड़ा बनना है. एक समाज के लिए ये यहाँ पर बैठे हुए हैं. मुझे लगता है 1 महीने का समय अगर इन्होंने दिया तो ये बहुत पर्याप्त होगा, पर्याप्त है, और इसी में इनको न्याय मिलेगा. 6 दिन से ये आमरण उपोषण पर बैठे, हंगर स्ट्राइक पर बैठे हुए हैं, सरकार यहाँ तक पहुँचने में देर कर रही, क्या आप लोग आने में छह दिन से मनोज जी यहाँ अनशन पे बैठे हैं. दूसरे दिन मुझे लगता है मनोज जी भी यहाँ बैठे हैं. करीब करीब 20 मिनट मुख्यमंत्री जी ने उनके साथ में बातचीत की, डेप्यूटी सीएम भी उनके साथ बातचीत कर रहे थे, मैं खुद उनके साथ में बातचीत कर रहा था. कल भी हमारे केंद्रीय नेता मंत्री दानवे साहब है, डुमरे साहब है, सावे साहब है, सभी हमारे मंत्रीगण यहाँ पर आके गए, ऐसे नहीं है. लेकिन परसों जो टेंशन था, थोड़ा लोगों में भी गुस्सा था, रोड पे सब लोग उतर गए थे, तो इसलिए यहाँ उस समय उसी दिन आना ये भी ठीक नहीं था, क्योंकि बाकी जो नेता है उनकी हालत कैसी हुई आपने देखी है. और मिस कम्युनिकेशन इसमें हुआ है, क्योंकि मैंने ये सब घटना घटने के 1 दिन पहले ही मुझे यहाँ आना था, सुबह आना था, लेकिन कुछ हमारे ऑफिसर हैं, उन्होंने कहा आने की ज़रूरत नहीं, आज इनका अनशन छूट जाएगा, आपको यहाँ आने की ज़रूरत नहीं. मेरी इनके साथ बात भी हुई थी, मैं सुबह आ रहा हूँ करके, लेकिन इसमें मिस कम्युनिकेशन हुआ. और जो पुलिस बल का जो उपयोग इसमें हुआ वो तो बिल्कुल कतई नहीं होना चाहिए था. इसमें पुलिस बल का बहुत ज़्यादा सख्ती से पुलिस ने यहाँ पर जो नीति अपनाई है उसका तो कोई मतलब उसका तो निषेध करो उतना कम है. मी सांगितलं 1 महिन्याची वेळ द्या, मनोज जी म्हणताय 2 दिवसाला संपवा. मला वाटतं मी पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, त्यांच्याकडे जाऊन चर्चा करेल उद्या संदर्भामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना.
कमिश्नर पासून कलेक्टर पासून सगळ्यांना मुंबईला बोलवलेलं आहे। या संदर्भामध्ये पुन्हा चर्चा होईल, ती चर्चा झाल्यावर पुन्हा आम्ही मनोजजींच्या ठिकाणी बोलू, मनोज पाटलांशी बोलू आणि त्यानंतर निर्णय योग्य त्या ठिकाणी होईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।